माय टू फॅमिली तर महाडा लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे महाडा विजेत्यांचा शेवटचा हफ्ता माफ दिवाळीपर्यंत घरं मिळणार तर काय आहे अपडेट चला पाहूया ही जी बातमी आहे ती तीस मे दोन हजार बावीस रोजी पब्लिश झालेली आहे तर मला ती महत्त्वपूर्ण वाटली म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे महाडा विजेत्यांचा शेवटचा हफ्ता माफ दिवाळीपर्यंत घरं मिळणार म्हाडा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खोनी व शिरडोन येथे घरकुल योजना उभी राहत आहे या ठिकाणी दोन हजार अठरा साली लॉटरी लागल्यानंतर पूर्ण हप्ताभरून देखील लाभार्थ्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही या लाभार्थ्यांना दिवाळीत घराचा ताबा मिळेल तसेच दहा टक्के सवलत देखील मिळेल असे आश्वासन कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेले आहे लॉटरी विजेते व महाडा सभापती विनोद घोसाळकर यांची त्यांनी भेट घेतली म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडून अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रत्येकी दोन हजार सदनिका डोंबिवलीजवळील खोनी व शिरढोन गावात बांधण्यात येत आहेत या घरांची लॉटरी दोन हजार अठरामध्ये काढण्यात आली होती दोन हजार एकवीसमध्ये या घराचं पजेशन लॉटरी विजेत्यांना देण्यात येणार होतं मात्र त्यावेळी घर पूर्णपणे तयार नसल्यानं पजेशन लांबणीवर पडलं दुसरीकडे म्हाडाचे पैसे स्लॅब वाईज नव्हे तर सहा हप्त्यात भरावे लागत असल्यानं विजेत्यांनी सर्व पैसे भरले तरी पजेशन मात्र मिळालं नव्हतं त्यामुळे एकीकडे बँकेचे वाढते व्याज आणि दुसरीकडे घराचे भरावे लागणारे भाडे त्याच्यामध्येच लॉकडाऊन अनेकांवर बेकारीची कोसळलेली कुऱ्हाड अशा संकटात लॉटरी विजेते सापडले होते यावर तोडगा काढण्यासाठी या सदनिका विजेत्यांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती त्यानुसार सोमवारी खासदार डॉक्टर शिंदे यांच्यासह महाडाचे सभापती माजी आमदार विनोद घोसाळकर महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नितीन महाजन यांनी शिराढोन आणि खोनी या दोन्ही ठिकाणची भेट देत सदनिका विजेत्यांची भेट घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या यानंतर सदनिका विजेत्यांचा शेवटचा दहा टक्क्याचा हप्ता माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन खासदार डॉक्टर शिंदे यांनी दिलं तर दहा टक्के हप्ता माफ करण्यासाठी आपण प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवणार असून दिवाळीपर्यंत सर्व लॉटरी विजेत्यांना त्यांच्या हक्काचं घराचं पजेशन देण्याचं आश्वासन महाराजे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिले तर बघा ह्या व्हिडिओवरून एक गोष्ट तर नक्की दहा टक्के माफ होईल का नाही हे अजून डिक्लेअर पूर्ण क्लिअर कट सांगितलेलं नाही आहे कारण त्यांनी प्रस्ताव पाठवणार असून दिवाळीपर्यंत ह्या सर्व घरांच्या ताबा देणार असल्याचं सांगितलं आहे म्हणजे एक गोष्ट नक्की की दिवाळीपर्यंत तरी तुम्हाला घराचा ताबा भेटेल परंतु दहा टक्के हप्ता माफ होईल का नाही होईल हे याच्यात क्लिअर सांगितलेलं नाही आहे तर मला ही बातमी महत्त्वाची वाटली तुमच्यापर्यंत पोहोचवावी वाटली त्याच्यामुळे मी ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर ही अपडेट आजची नसून तीस मे दोन हजार बावीसची आहे सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार